आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी आपल्या सोबत खासदार सदाशिव लोखंडे आहेत आणि त्यांच्याशीच त्यांनी बातचीत केली. पाहूयात नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे. आपल्या सोबत शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे आहेत. आज शिर्डी वादासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती. नक्की बैठकीत काय ठरलंय लोखंडे साहेब? साधारणतः हा वाद जो निर्माण झाला तो जन्मस्थळावरून झाला. साईबाबांचं जन्मस्थळ तुम्ही दावा करता शिर्डी आहे, पाथरीकर दावा करतात पाथरी आहे. मुख्यमंत्र्यांनी काय मध्यस्थी केली या ठिकाणी? आम्हाला पाथरीच्या विकासासंदर्भात शिर्डीच्या गावकरी आणि पंचकृषीच्या लोकांचं काही मत नव्हतं. पाथरीचा विकास झाला पाहिजे, जन्मस्थानचा विषय होता तो. विकासासंदर्भात त्या विकासाच्या संदर्भात शिर्डी कृषी परिसरातल्या लोकांनी मान्यता दिली आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना होकार दिला. त्यामुळे आमच्या दोघांचं सहमत झालं की या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील मेयर थोरात साहेब जिल्ह्यातले आणि सर्व या ठिकाणी सर्वांचं सहमत झालं आणि त्यामुळे आम्ही कालच बंद मागे घेतला होता. त्यामुळे आमचं समाधान झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काय समाधान दिलंय, त्यांनी काय भूमिका घेतली, सरकारने काय भूमिका घेतली पाथरीच्या संदर्भातल्या विकास संदर्भात? आम्ही जन्मस्थानाचा होता, त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि ते संपलेलं आहे. मान्यता काय दिली आहे विकासा संदर्भात? त्यांनी मान्यता दिली नाही. पाथरीला 100 कोटी देण्याचा निर्णय झालाय, त्याला तुमचा पाठिंबा आहे हे मान्य आम्हाला. परंतु जन्मस्थळासंदर्भात जो वाद होता त्यावर सरकारची भूमिका काय आहे? त्याबद्दल काही नाही, ते विषय नाही. पाथरीचा विकास जन्मस्थानाचा काही विषय नाही. हा वाद मिटलाय म्हणजे जन्मस्थळाचा वाद आता पाथरीकर जर समोर आणला तर मग काय भूमिका? त्याचा काही विषयच नाही. 160 वर्षानंतरचा विषय, त्या विषय काय नाही. धन्यवाद. हे होते खासदार सदाशिव लोखंडे. आणि जन्मस्थळाचा वाद जो आहे त्या वादावर ठोस चर्चा झाली नसल्याचं यावरून स्पष्ट होत आहे. आता पाथरीकर याबद्दल काय भूमिका घेणार, कारण पाथरीच्या विकासासाठी जो निधी दिलाय त्याला विरोध नाहीये शिर्डीकरांचा, मात्र जन्मस्थळाचा दावा जो आहे तो शिर्डीकर त्याच्यावर ठाम आहेत की साईबाबांचं जन्मस्थळ हे शिर्डीच आहे. पाथरीकरांची भूमिका आता महत्वाची असणार आहे, कारण हा वाद आता एवढा लवकर मिटेल असं दिसत नाहीये. दीपक भातुसे, झी 24 तास, मुंबई.